माणसाने हे सगळे धर्म निर्माण केले या पृथ्वीवरच्या. आधी कुठलाही धर्म या जगात नव्हता. तर या धर्मामध्ये जी काही सूत्र सांगितली आहेत त्यावेळेला विज्ञान नव्हतं, त्यामुळे या पृथ्वीची निर्मिती कशी झाली, कुणी केली, काय केली, तर त्याला सगळ्यांनी देव ही संकल्पना दिलेली. तर या देव या संकल्पनेवर आधारित आजही माणसं जगतात. मित्रांनो, मी कुठल्याही संकल्पनेला माझा विरोध नाही. माझं म्हणणं काय, अत्त दीप भव म्हणजे एनलाइटन युअरसेल्फ. पण मी तुमच्या समोर दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करते. प्रथम मी प्रतिमेला आदरपूर्वक प्रणाम करून सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनीनो आणि यंग जनरेशन, आता ज्या 50 लेडीज ज्या स्पर्धा परीक्षेसाठी मी तर म्हणेल त्या सिलेक्टच झालेल्या आहेत, कारण एवढं सुंदर प्रोग्राम त्यांनी घेतलेला आहे त्याबद्दल मला फार आनंद होतो आणि तुम्हा सर्वांना माझा मानाचा जय भीम. मला सांगायला खरंच आनंद होतोय, एवढ्या संख्येने इथे मुली आहेत. प्रथम मी त्यांच्या माता पित्यांना प्रणाम करेल, त्यांनी त्यांना इथेपर्यंत पोहोचण्याची ताकद दिली. खरंच अभिमानाची गोष्ट आहे, जोपर्यंत आपल्या घरातून आई वडील मुला मुलींना सपोर्ट करत नाही तोपर्यंत मुलं कधीच पुढे जाणार नाहीत. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी खूप छोट्या एका वाडीवरून म्हणजे 500 ते 700 लोकसंख्या असलेल्या वाडीवरून इथंपर्यंत पोहोचले, केवळ माझ्या आई वडिलांमुळे. माझ्या आईचे अजिबात शिक्षण झालेलं नव्हतं, पण तिची इच्छाशक्ती जी होती ती खूप प्रचंड होती. ती नेहमी म्हणायची, शिकून मोठे व्हा, जसं बाबासाहेब नेहमी सांगत होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही शिकला तरच टिकल, आत्ताच सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे ते शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. तसं या 50 मुली इथं शिकून आलेल्या आहेत. मी खरंच त्यांना सांगेन, तुम्ही आता 75% लढाई जिंकलेली, 25% फक्त राहिलेले, आणि ती अशक्य नाही आहे, शक्य आहे. माझ्यासारखी एक मुलगी कोणताही क्लास नसताना या पदावर पोहोचलेली आहे. तुम्हाला तर पुण्यासारख्या सिटीमध्ये तुम्हाला एवढे क्लासेस आहेत, बाबासाहेबांनी एवढं आपल्याला करून ठेवलेलं आहे, त्याचा फक्त फायदा उठवणं हे आपल्या हातात आहे आणि तो उठवला पाहिजे. निश्चित आपण उठवणार याची मला खात्री आहे. माझं स्ट्रगल आपल्याला सांगितलं तर आपण आश्चर्य म्हणाल. मी 5 किलोमीटर रोज चालत येऊन जाऊन करत होते आणि पूर्वी गावाकडे आपल्याला माहिती आहे 10वीपर्यंत शिक्षण, घरामध्ये परत लग्नाचा विषय, पुढचं शिक्षण तिथंच खुंटलं. वडील शिक्षक असल्यामुळं थोडं त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं. 11वी 12वी पुढच्या दुसऱ्या गावामध्ये, त्या गावातून परत 12वी झाल्यानंतर तोच प्रश्न, परत लग्नाचा विषय. पण माझी इच्छाशक्ती प्रबळ होती, मी एकच निश्चय केला काही करून आपल्याला काहीतरी बनायचं आहे आणि ते पण मला खूप इच्छा होती, देशासाठी काहीतरी करायचं आहे आपल्याला. बाबासाहेबांनी एवढं मोठं केलं तर आपण 1% तरी त्यांच्या तुलनेत केले पाहिजे, 1%. आणि आज मी इथं उभी आहे सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब. आता जे सांगितलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत, त्यांनी आपल्याला ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे, ती आपण टिकवली पाहिजे, खूप छान त्याचं हे केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे, घेतलं पाहिजे. त्या मुलींना मी एकच संदेश देईन, माझे जावई IAS आहेत, कलेक्टर आहेत, आता बिहारमध्ये आहेत दानापूरला. तो पण मुलगा एक खेड्यामधून, त्याला कसलेही क्लासेस नव्हते, 22व्या वर्षी त्यांचं सिलेक्शन झालं. सलग 4 वेळा UPSC पास झालेले आहेत, सलग 4 वेळा. त्याच्यातून मला एवढाच संदेश द्यायचा आहे, तुमच्या मनाची म्हणजे तुम्ही गोल ठरवला असेल ना, कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. फक्त गोल पाहिजे, मला कुठे पोहोचायचं आहे आणि ती मी पार करेल. तुम्ही जर मनात असं ही नदी पाण्याने वाहते आणि मी पार करू शकणार नाही, माझ्या नाकातोंडात पाणी जाईल असं जर मनात आणलं तर तुम्ही नदी कधीच पार करू शकणार नाहीये. तुम्ही म्हटलं पाहिजे नाही मी ही पार करू शकेल, मी नदीच्या पार जाणार आणि मला काही होणार नाहीये. एवढा जरी तुम्ही संदेश घेतला
तर तुमचं एम पूर्ण व्हायला वेळ लागणार नाहीये. आणि मी मुलींना एवढं सांगेन, तुम्ही चिकाटी निश्चित असणार, तुमची चिकाटी ती पूर्णत्वाला जावी, हीच मी आजच्या कार्यक्रमाच्या दरम्यान परमेश्वर चरणी इच्छा प्रकट करते. आणि कधीही कोणाला माझी गरज लागली तर आपण निश्चित मला आठवण करा. मी नंबर माझा संजय दादाकडे आहे. मी आज खरं माझं भाग्य मानेल एवढ्या सुंदर प्रोग्रामला मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं. मी संजय दादाला विशेषतः थँक्स म्हणेन, कारण माझी तब्येत ठीक नव्हती. मी सकाळी दादांना म्हटलं मला बरं नाही आहे दादा, थोडं प्रॉब्लेम होईल, पण माझी इच्छा खूप होती की हा प्रोग्राम आपण मिस नाही करायचा. ह्याच्यावरूनच लक्षात घ्या, ही इच्छा होती, माझा आजार कुठे पळाला मलाच कळला नाही. हे महत्वाचं आहे. मी या मुलींना सांगेन, मी जेव्हा माझे दोन बॅचमेट तिथे बसलेले आहेत, मी पुण्यातूनच परीक्षा दिली. ज्या वेळेस मी एक्झाम लागले होते, अपेअर म्हणून आले होते, माझा बीकॉमचा रिझल्ट पण कळला नव्हता. आणि मला रनिंग, वॉकिंग, गोळाफेक वगैरे काहीच प्रॅक्टिस नव्हते, काहीच येत नव्हतं. कसं असतं ते इतर मुलींचं बघून एक्झाम दिली होती मी. तिथे एक टीचर होते, म्हणजे पुण्यातले जे क्लासेस घेत होते, मी नाव नाही सांगणार, त्यांनी मला सांगितलं, मुली तू आत्ता काय परीक्षेला उतरू नको, ह्या मुली सहा सहा महिने वर्ष वर्ष माझ्याकडे प्रॅक्टिस करून आज एक्झाम देत आहेत, तू पुढच्या वेळेस क्लास लाव आणि नंतर परीक्षेला उतर. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एकदम वीज चमकल्यासारखं झालं. आता ही एक्झाम फक्त ह्या टीचरसाठी आपल्याला पास व्हायचे असं ठरवून मी ग्राउंडवर उतरले आणि मला 200 पैकी 195 मार्क मिळाले. म्हणजे फक्त जिद्द पाहिजे तुमची. ह्या मुलींना मी हे माझं उदाहरण एवढ्यासाठी सांगते, मी एका खेड्यातून येऊन पुण्यामध्ये एक्झाम देऊन जर मला एवढी मार्क मिळत आहेत, तर तुम्हाला इथल्या तर पुण्यातल्या मध्ये मी तर म्हणाल आउट ऑफ सगळे मिळाले पाहिजेत. आणि मिळतील, निश्चित मिळतील. तुम्ही फक्त त्या श्रद्धा, मेहनत आणि तुमची इच्छाशक्ती पाहिजे. तुम्ही तेवढं केलं ना, निश्चित तुम्हाला यश तुमच्या पायाशी लोणांगण घालेल आणि तुम्हाला यश मिळेल. मी तुम्हाला सर्व आता जेवढे मुली आणि मुलं आहेत त्या सर्वांना निश्चित शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द आपण सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद देईल. थँक्यू परत एकदा संजय दादांना. असंच प्रोग्रामला मला नेहमी बोलवत जावा. मी मला आवडतं दोन शब्द बोलायला, सांगायला आणि आपल्या सर्वांमध्ये सामील व्हायला. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद मॅडम. सर्व महापुरुषांच्या विचारांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या विचारमंचावर उपस्थित असलेले माझे अनेक सहकारी, त्याचबरोबर प्रमुख उपस्थित म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी ज्या ACP रुक्मिणीताई गलांडे या ठिकाणी आल्यात, त्यांच्याबरोबर त्यांचे सिनियर PI शेख साहेब, त्याचबरोबर माजी ACP करांडे साहेब, माझे दुसरे मित्र टेक्सास दादा गायकवाड, त्याचबरोबर गवळी साहेब, अनिल हतागळे, अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाचे संयोजक आणि माझे चांगले मित्र आणि आमच्या विज्ञानवादी समाज संघाचे एक कार्यकर्ते अशोकजी जगताप, त्यांचे सर्व सहकारी आणि या ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ते MPSC UPSC स्पर्धा परीक्षा करणारे सर्व विद्यार्थी, या सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे विचार या ठिकाणी मांडण्यासाठी प्रयत्न करतो. मित्रांनो, कोणाचंही स्वागत करणं, आभार प्रदर्शन करणं, परंतु या मधल्या काळामध्ये चांगला विचार देणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. आता या ठिकाणी बार्टी यांचा सहयोग आहे, त्रैलोक्य बौद्ध महासंघ आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पण आहे, पण याच्याही पलीकडे इथं सगळी आपण एक भारतीय म्हणून बसलेलो आहोत हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मगाशीच कोणीतरी भाषणात म्हटलं
की ज्या समाजात आपला जन्म झालाय त्या समाजाचं मी देणं लागतो आणि त्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. पण मी या गोष्टीला मी मानत नाही. तर ज्या देशात आपला जन्म झालाय त्या देशाचे आपण नागरिक आहोत, त्या देशाचे आपण सर्व भारतीय आहोत आणि सगळ्यांना आपल्याला द्यायचे ही भूमिका सर्व जाती धर्मांनी कायम ठेवली पाहिजे, तरच आपण पुढे जाणार. तर समाज वगैरे या सगळ्या वल्गना झूठ आहे. आपण एक सगळे मिळून भारतीय आहोत आणि या सर्व भारतीयांना विज्ञानाच्या माध्यमातून कसं बांधायचं हे गेले 5-6 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय आणि आता कुठेतरी या विज्ञान वैज्ञानिक मार्गाला एक चांगलं स्वरूप येण्याचं आता दिसत चाललंय. मित्रांनो, विज्ञान म्हणजे काय? आजच्या जर तुम्ही युगात बघितलं तर विज्ञानाशिवाय कुठलंही पान हलत नाही. जर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी बघितल्या, भौतिक गोष्टी बघितल्या, तर त्या विज्ञानाशिवाय तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विज्ञानाने निर्माण केलेलं साहित्य वापरून तुम्ही जगत असता. परंतु हे सगळं भौतिक विज्ञान आहे. विज्ञानाचे जे दोन प्रकार आहेत त्यामध्ये भौतिक विज्ञानाचा वापर आपण दिवसेंदिवस सकाळपासून रात्री झोपेपर्यंत करतो. परंतु सामाजिक विज्ञान त्याची आपल्याला काही जाणीव नाही. सामाजिक विज्ञान म्हणजे समाजशास्त्र. आणि या ठिकाणी जर मी पहिला क्रांतिकारक असेल तर तो म्हणजे तथागत गौतम बुद्ध. आणि चार्वाक हे पहिले समाजशास्त्रज्ञ ज्यांनी समाजामध्ये विज्ञान आणलं. मित्रांनो, विज्ञान म्हणजे नेमकं काय? सामाजिक विज्ञान म्हणजे आज जी तुम्हाला संविधान जे दिसते हे सर्व समाज विज्ञानावर आधारित हे संविधान आहे. आणि या संविधानामध्ये अनेक वर्षापासून म्हणजे गेले 2500 वर्षाचाच मी थोडासा इतिहास सांगणं मला गरजेचं वाटतं. कारण जर तुम्ही विज्ञान बघितलं, भौतिक विज्ञान बघितलं, तर जर पृथ्वीचा जो जन्म आहे, प्रत्येक माणसाला प्रश्न पडलेला असतो, देव कसा, कुणी निर्माण केलं, ही पृथ्वी कशी काय, प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक माणसाच्या मेंदूमध्ये अनेक प्रसंग अनेक प्रश्न असतात. त्यातला हा सगळ्यात पहिला प्रश्न जी पण त्याचा कधीही तो अभ्यास करत नाही. या ब्रह्मांडाची निर्मिती ही 1750 कोटी वर्षापूर्वी झाली. कोटी, आपण किती वर्ष जगतो? 70 वर्ष 80 वर्ष 100 वर्ष. आणि या पृथ्वीची जी निर्मिती आहे ती 450 कोटी वर्षापूर्वी झालेली. आणि आपण बसलेलो जे मानव आहोत या मानवाची निर्मिती या पृथ्वीवरती 450 कोटी वर्षानंतर म्हणजे 2 लाख वर्षापूर्वी आपली झालेली. आणि या 2 लाख वर्षापासून माणूस हळूहळू प्रगती करत, बुद्धीची प्रगती करत. जर तुम्ही इतिहास बघितला तर इतिहास हा 5-10 हजार वर्षापूर्वीचा आहे. 5-10 हजार वर्ष म्हणजे काहीच नाही 450 कोटी वर्षाच्या पुढे. आणि या 5-10 हजार वर्षामध्ये जो आपण आता हिंदू इतर जे काही धर्म म्हणतो हे गेले 2500-3000 वर्षापूर्वीची माणसाची निर्मिती आहे. माणसाने हे सगळे धर्म निर्माण केलेत या पृथ्वीवरच्या. आधी कुठलाही धर्म या जगात नव्हता. तर या धर्मामध्ये जी काही सूत्र सांगितली आहेत त्यावेळेला विज्ञान नव्हतं, त्यामुळे या पृथ्वीची निर्मिती कशी झाली, कुणी केली, काय केली, तर त्याला सगळ्यांनी देव ही संकल्पना दिलेली. तर या देव या संकल्पनेवर आधारित आजही माणसं जगतात. मित्रांनो, मी कुठल्याही संकल्पनेला माझा विरोध नाही. माझं म्हणणं काय, अत्त दीप भव म्हणजे एनलाइटन युअरसेल्फ. जे सूत्र सांगितलेलं आहे, जोपर्यंत तुमचा मेंदू प्रत्येक प्रश्न तुम्हाला विचारणार नाही स्वतःच्या मेंदूला का कसं कसं काय हे कसं असं कसं काय, तर त्या मेंदूला विज्ञानवादी दृष्टिकोन आपण म्हणू शकतो. तर वैज्ञानिक दृष्टिकोन विचार करण्याची पद्धत जोपर्यंत आपण प्रत्येक जण स्वतःमध्ये विकसित करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण भारतीय तर होणारच. जर आपल्याला खऱ्या अर्थाने भारतीय व्हायचं असेल तर आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा लागेल. आणि आपल्या सर्व महामानवांनी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाणारे मार्ग दिलेले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सत्याचा मार्ग, जे सत्य ते शोधून काढण्याचा मार्ग. तथागत गौतम बुद्धांनी पहिला मार्ग दिला. संत रविदास असतील, संत कबीर असतील,
मोहम्मद पैगंबर असेल, प्रेषित मोहम्मद पैगंबर असेल, प्रेषित येशू ख्रिस्त असेल, या सगळ्यांनी सत्याचा मार्ग दिलेला आहे. आणि हा गेल्या 2500 वर्षातला मार्ग आहे. संत तुकाराम असतील, अण्णाभाऊ साठे असतील, आणि सगळ्यात पहिलं म्हणजे या भारत देशामध्ये फुले शाहू आंबेडकर ही जी त्रिसूत्री आहे, यांनी जो मानव मुक्तीचा जो लढा दिला आणि त्यातून खऱ्या अर्थाने इथला भारतीय आज स्वतंत्र विचाराने जगायची त्याची जिद्द निर्माण झाली आहे. त्याची जी काय आजची जी आचार विचार पद्धती आहे या त्रिसूत्रीवरती आधारित आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवराय असतील, त्यांनी सुद्धा सत्याचाच मार्ग दिलेला आहे. या सर्व महापुरुषांच्या विचारांची चौकट जर कशात असेल तर ती आज आपल्या संविधानात. आपल्या संविधानाची जर रचना तुम्ही पाहिली तर तुम्हाला असं दिसेल की पहिलंच वाक्य स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व. स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व. स्वातंत्र्य म्हणजे काय? कुणी काही पण करू शकतं, काही पण बोलू शकतं. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विचार दिलाय तो म्हणजे विचार करण्याचं स्वातंत्र्य. आणि ते वैचारिक तुमची जर बैठक जर विज्ञानवादी असेल, म्हणजे एखादा बीएससी एमएससी झाला म्हणजे वैज्ञानिक होत नाही, त्याला सामाजिक शास्त्राची सुद्धा जाणीव असेल, तरच तो खऱ्या अर्थाने विज्ञानवादी होऊ शकतो. स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला वैज्ञानिक विचार करण्याची आपली क्षमता विकसित करणे. मित्रांनो, समता म्हणजे काय? तुम्ही आता मगाशी सगळे सांगत होता इक्वॅलिटी. तर हा जो देश जाती जातीत विभागलेला आहे, पंथा पंथात विभागलेला आहे, या जाती पंथांचं एकत्रीकरण, सगळ्यांचं एक सूत्रीकरण, समतामूलक समाज व्यवस्था म्हणजेच समता. आणि तिसरा जो विषय आहे तो म्हणजे बंधुत्व. आणि बंधुत्व याचा अर्थ असा आहे की जे अनेक धर्मपंथ या देशात आहेत यामध्ये बंधुभाव भाईचारा आपल्याला कायम असणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी माझा तुम्हाला एकच संदेश आहे की तुम्ही एमपीएससी करत आहात, यूपीएससी करत आहात, जर का तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन नाही ठेवला तर तुम्ही यूपीएससी आयएएस होऊन सुद्धा काही उपयोग नाही. जर खऱ्या अर्थाने जर गोरगरिबांचा देशातल्या प्रत्येक नागरिकाचा विकास करायचा असेल तर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावाच लागेल. आणि तो कालांतराने प्रत्येक भारतीय हा स्वीकारणार आहे हे मी तुम्हाला 100% सांगतो. तर आपण सगळेजण या ठिकाणी परीक्षेसाठी पुढी भावी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. तुम्ही सगळेजण चांगल्या मार्काने आणि चांगल्या मुद्द्यावरती जावं अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि दोन शब्द माझे या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय विज्ञान.